मॉर्निंग स्टूडेंट, आज आपण बाजारपेठेचे प्रकार हा भाग पाहणार आहोत। तर बाजारपेठेचे प्रकार पाहण्याआधी बाजारपेठा म्हणजे काय आणि बाजारपेठेची वैशिष्ट्ये किंवा बाजारपेठेची गुणधर्मे काय आहेत हे पाहणे आवश्यक आहे। तर व्यावहारिक भाषेत बाजारपेठा म्हणजे ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते अशी जागा। त्या शहरात अशा प्रकारचे बाजार वेगवेगळ्या ठिकाणी असतात। तर नागपूर शहराचा जर आपण विचार केला तर गोकुलपेठ आहे, बर्डी बाजार आहे, महाल बाजार आहे, गांधी बाग आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी बाजार असतात। आणि हिंगणघाट शहराचा जर आपण विचार केला तर शुक्रवारी बाजार आहे, सोमवारी बाजार आहे, त्याच्यानंतर नंदुरी चौकातील बाजार आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणची आपल्याला उदाहरणे देता येईल। म्हणजे स्पेसिफिक भाषेत म्हणायचं झालं तर किंवा व्यावहारिक भाषेत म्हणायचं झालं तर निश्चित जागा किंवा विशिष्ट ठिकाण याला आपण बाजारपेठ म्हणू शकतो। म्हणजेच बाजारपेठ भरण्यासाठी एक विशिष्ट ठिकाण आवश्यक आहे किंवा विशिष्ट जागा आवश्यक आहे, विशिष्ट गाव आवश्यक आहे, तर या ठिकाणी आपण बाजार वस्तूची खरेदी विक्री करू शकतो। तर बाजारपेठेची काही व्यावहारिक भाषेत वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्यासुद्धा मांडलेली आहे। तर त्यामध्ये जवान्स यांच्या मते जेथे वस्तू व सेवांची विक्री केली जाते अशा ठिकाणी बाजारपेठ आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर कुर्णो यांनी अतिशय चांगल्या प्रकारे व्याख्या केलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाजारपेठ म्हणजे ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा नव्हे, तर ज्या एखाद्या संपूर्ण प्रदेशात ग्राहक व विक्रेत्यांमध्ये स्वतंत्र व्यवहार चालतो आणि स्वतंत्र व्यवहार चालल्यामुळे त्या ठिकाणी किंमत सहजपणे, जलदपणे किंवा सहज समान होऊ शकते असा एखादा संपूर्ण प्रदेश म्हणजे बाजारपेठ, असं कुर्णोचं मत आहे। तर या ठिकाणी आपण जवान्स आणि कुर्णो या दोन लेखकांच्या किंवा अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या पाहिलेल्या आहे। तर या व्याख्येंवरून आपल्याला काही वैशिष्ट्यसुद्धा किंवा गुणधर्मेसुद्धा सांगता येईल। तर पहिलं गुणधर्म याच्यामध्ये सांगता येईल की ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते अशी जागा पहिलं। त्याच्यानंतर दुसरं याच्यामध्ये सांगता येईल की प्रदेश आहे, जागा आहे, राज्य, देश किंवा जग या वेगवेगळ्या स्तरावर बाजारपेठा भरत असतात। त्याच्यानंतर तिसरं गुणधर्म सांगता येईल किंवा वैशिष्ट्य याच्यामध्ये सांगता येईल की ग्राहक व विक्रेत्यांचे अस्तित्व असते, म्हणजे असंख्य या ठिकाणी ग्राहक असतात आणि असंख्य विक्रेते असतात, त्याला आपण बाजारपेठा असे म्हणत असतो। त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य सांगता येईल की ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये स्वतंत्र व्यवहार असतात, म्हणजे ग्राहकांचा जर विचार केला आणि विक्रेत्यांचा जर विचार केला तर या दोघांमध्ये स्वतंत्र व्यवहार चालत असतात। आणि पाचवं वैशिष्ट्य चौथ्या वैशिष्ट्यांवरूनच सांगता येईल की ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये स्वतंत्र व्यवहार असल्यामुळे किंमत सहज व जलदपणे समान होण्याची, म्हणजे पहा काय म्हटलेलं आहे, ग्राहक व विक्रेत्यांमध्ये स्वतंत्र व्यवहार असल्यामुळे बाजारपेठेमध्ये किंमत ही समान होण्याची प्रवृत्ती असते, हे पाचवं वैशिष्ट्य। आता पहा आपण काय म्हटलेलं आहे, वैशिष्ट्यसुद्धा पाहिलेली आहे, त्याच्यानंतर बाजारपेठा म्हणजे काय किंवा वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी बाजारपेठेच्या व्याख्यासुद्धा केलेल्या आहे, तर त्यावरून बाजारपेठेचे वर्गीकरण आपल्याला पाहता येईल। तर बाजारपेठेच्या वर्गीकरणामध्ये चार भाग पडलेले आहेत। पहिला भाग आहे स्थानानुसार, समयानुसार, कार्यानुसार आणि परिस्थितीनुसार। हे चार भागांमध्ये वर्गीकरण केलेले आहे बाजारपेठेचे। तर या चार भागांचे पुन्हा काही उपप्रकारसुद्धा केलेले आहेत। तर पहिला याचा आपण पाहू उपप्रकार, तर स्थानानुसार बाजारपेठेचे
पुन्हा तीन उपप्रकार पडतात. पहिला उपप्रकार आहे स्थानिक बाजारपेठ, त्याच्यानंतर दुसरं राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. तर स्थानिक बाजारपेठ कशाला म्हणायचा किंवा स्थानिक बाजारपेठ म्हणजे काय किंवा तर याच्यामध्ये सांगता येईल, जेव्हा एखाद्या वस्तूची बाजारपेठ एखाद्या लहानशा क्षेत्रापुरती मर्यादित असेल त्याला आपण स्थानिक बाजारपेठ म्हणू शकतो. तर याच्यामध्ये एखाद्या गावा स्पेसिफिक गावाचा किंवा एखाद्या शहराचा सुद्धा विचार करता येईल. आणि ही जी बाजारपेठ असते स्थानिक स्वरूपाची, ही स्थानिक स्वरूपाची बाजारपेठ शीघ्रनाशी वस्तूची असते. म्हणजेच याच्यामध्ये दूध आहे, दही, अंडी, फळफळावे, मांस इत्यादी वस्तूंची खरेदी विक्री होत असते. त्याच्यानंतर स्थानिक बाजारपेठेमध्ये जो वाहतूक खर्च असतो तो वाहतूक खर्च जास्त स्वरूपाचा असतो. हे याचे एक गुणधर्म सांगता येईल किंवा वैशिष्ट्य सांगता येईल. आता याच्यामध्ये उदाहरण जर द्यायचं झालं तर दगड आहे, विटा आहे, वाळू आहे, कवेलू अशा प्रकारच्या वस्तूची विक्री होत असते. त्याच्यानंतर दुसरा याचा उपप्रकार आहे राष्ट्रीय बाजारपेठ. म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये जर वस्तूची खरेदी विक्री होत असेल तर त्याला आपण राष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणू. त्यामध्ये उदाहरण सांगता येईल गहू, तांदूळ, डाळी, कापड अशा वेगवेगळ्या वस्तूंची विक्री राष्ट्रीय लेवलवर किंवा नॅशनल मार्केटमध्ये होत असते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. तर आंतरराष्ट्रीय म्हटल्याबरोबर काय, इंटरनॅशनल स्वरूपाची. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही बाहेरच्या देशामध्ये होत असते. म्हणजेच वस्तूची खरेदी विक्री ही अनेक देशामध्ये जर होत असेल तर त्याला आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणू. त्याच्यामध्ये उदाहरण सांगता येईल सोने आहे, चांदी आहे, पेट्रोल, कापूस, चहा अशा असंख्य वस्तूचा समावेश आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये करता येईल. त्यानंतर दुसरा प्रकार आहे समयानुसार बाजारपेठ. तर समयानुसार बाजारपेठ याचे पुन्हा तीन उपप्रकार पडलेले आहेत. पहिला आहे अतिअल्पकालीन, दुसरा अल्पकालीन आणि दीर्घकालीन. समयानुसार जर म्हटलं तर त्याच्यामध्ये काळ आपल्याला गृहीत धरावाच लागेल. मग त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे अतिअल्पकालीन. अतिअल्पकालीन म्हणजे काही काळापुरता किंवा एका दिवसापुरता जर मर्यादित असेल तर त्याला अतिअल्पकालीन बाजारपेठ असे म्हणू. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किंवा त्या बाजारपेठेमध्ये आपल्याला पुरवठ्यात काहीच वाढ करता येत नसेल तर त्याला अतिअल्पकालीन बाजारपेठसुद्धा म्हणू शकतो. म्हणजे हा जो काळ आहे अतिअल्पकालीन बाजारपेठेचा की प्रकार हा एका दिवसापुरताच मर्यादित असतो. त्याच्यानंतर अल्पकालीन बाजारपेठ. अल्पकालीन बाजारपेठेमध्ये काही प्रमाणात मागणीनुसार पुरवठ्यामध्ये बदल करता येऊ शकतो, त्याला अल्पकालीन बाजारपेठ म्हणता येईल. त्याच्यानंतर दीर्घकालीन बाजारपेठ हा दीर्घकाळासाठी राहील. म्हणजेच मागणीनुसार पुरवठ्यामध्ये जेवढ्या प्रमाणात बदल करता येईल तेवढ्या प्रमाणात आपण याच्यामध्ये बदल करता येत असेल तर त्याला दीर्घकालीन बाजारपेठ असे म्हणता येईल. म्हणजे समयानुसार जर आपण पाहिलं तर तीन उपप्रकार पडलेले आहेत, अतिअल्पकालीन, अल्पकालीन आणि दीर्घकालीन. तर अतिअल्पकाळ हा एका दिवसापुरता मर्यादित असतो. त्यानंतर अल्पकालीनमध्ये पुरवठ्यात मागणीनुसार थोडी वाढ करता येत असेल तर त्याला अल्पकालीन आणि दीर्घकाळ म्हटला की लाँग पिरियड. म्हणजेच वस्तूच्या मागणीनुसार वाढविता येतो त्याला आपण दीर्घकालीन बाजारपेठ. त्यानंतर तिसरा प्रकार याच्यामध्ये सांगता येईल कार्यानुसार बाजारपेठ. त्या कार्यानुसार बाजारपेठ याचे पुन्हा दोन उपप्रकार पडलेले आहेत. पहिला आहे सामान्य बाजारपेठ आणि दुसरा विशेष बाजारपेठ. सामान्य बाजारपेठेमध्ये सगळ्याच वस्तूची खरेदी विक्री होत असते त्याला आपण सामान्य बाजारपेठ म्हणू शकतो. त्यानंतर विशेष बाजारपेठ म्हणजे ज्या ठिकाणी विशेष वस्तूची खरेदी विक्री होत असेल त्याला विशेष बाजारपेठ म्हणता येईल. उदाहरण द्यायचं झालं तर रोके आहे, त्यानंतर सराफा बाजार, अशी वेगवेगळी उदाहरणे देता येईल.
म्हणजे विशिष्ट वस्तूची जर विक्री किंवा खरेदी होत असेल तर त्याला विशेष बाजारपेठ. त्यानंतर चौथा प्रकार याच्यामध्ये सांगता येईल परिस्थितीनुसार किंवा स्पर्धेनुसार. तर परिस्थितीनुसार किंवा स्पर्धेनुसार बाजारपेठेचे जर प्रकार पाहिलं तर पुन्हा याचे दोन उपप्रकार पडलेले आहेत, पूर्ण बाजारपेठ आणि अपूर्ण बाजारपेठ. पूर्ण बाजारपेठ म्हणजे ज्या ठिकाणी खरेदीदार व विक्रीदार यांच्यामध्ये पूर्ण स्पर्धा असते याला आपण पूर्ण बाजारपेठ असे म्हणू शकतो. त्यानंतर अपूर्ण बाजारपेठेचा जर विचार केला तर याचेसुद्धा काही उपप्रकार पडलेले आहेत. पहिला आहे एकाधिकारी बाजारपेठ, दुसरा द्व्याधिकारी बाजारपेठ, तिसरा अल्पाधिकारी बाजारपेठ आणि चौथा अपूर्ण स्पर्धा किंवा एकाधिकारी बाजारपेठ. असे चार उपप्रकार पण या ठिकाणी पाच सांगितलेले आहेत. पहिला द्विपक्षीय एकाधिकार आणि एकाधिकारी. तर या दोनही बाजारपेठेचं जर विश्लेषण पाहिलं तर एकच येईल, म्हणून मी तुम्हाला चारच प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर या ठिकाणी एकाधिकारी बाजारपेठ म्हणजे काय, की ज्या बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धेचा अभाव वस्तूचे उत्पादन असतो आणि वस्तूचे उत्पादन एकच पेढी करत असते त्याला एकाधिकारी बाजारपेठ असे म्हणता येईल. आणि या ठिकाणी असंख्य विक्रेते असतात, असंख्य ग्राहक असतात आणि विक्रेते मात्र एकच असतो त्याला एकाधिकारी बाजारपेठ असे म्हणता येईल. त्यानंतर द्व्याधिकारी बाजारपेठ म्हणजेच उद्योगात जर दोन पेढ्या असेल, म्हणजे उत्पादन करणारा जर पेढ्या उत्पादन करणाऱ्या पेढ्या जर दोन असेल तर या ठिकाणी वस्तूची विक्री ही सारख्याच प्रमाणात होत असेल. कधी कधी काही काही वस्तूंमध्ये भिन्नता आढळून येईल, परंतु तसेच खरेदीदारांची संख्यासुद्धा या ठिकाणी जास्त असते त्याला द्व्याधिकारी बाजारपेठ असे म्हणता येईल. पहा, पहिल्या प्रकारामध्ये एकाधिकारी, तिथे काय सांगितलेलं आहे की एकच उत्पादक असतो आणि खरेदीदार मात्र असंख्य स्वरूपाचे असतात. द्व्याधिकारी बाजारपेठेमध्ये दोन पेढ्या असतात त्यावरून त्याला द्व्याधिकारी बाजारपेठ असे म्हटलेलं आहे. दोन पेढ्या असतात आणि असंख्य खरेदीदार असतात. त्यानंतर तिसरा प्रकार याच्यामध्ये सांगता येईल की अल्पाधिकारी बाजारपेठ. विक्रेत्यांची संख्या कमी असते तसेच खरेदीदारांची संख्या मात्र या ठिकाणी जास्त असते. आणि या ठिकाणी विक्रेत्यांची संख्या कमी असल्यामुळे या बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त खर्च किंवा जास्तीत जास्त लक्ष हे जाहिरात आहे, प्रचार आहे, प्रसिद्धीवर जास्तीत जास्त प्रमाणात खर्च केला जातो त्याला अल्पाधिकारी बाजारपेठ असे म्हटलेलं आहे. त्यानंतर अपूर्ण स्पर्धा किंवा एकाधिकारी बाजारपेठ. एकाधिकारी स्पर्धायुक्त बाजारपेठ म्हणजे ज्या बाजारपेठेत उद्योगातील पेढ्यांची संख्या ही जास्त असून सर्व पेढ्या एकाच पण गुणात्मकदृष्ट्या भिन्न दर्जाच्या वस्तूचे उत्पादन करतात. म्हणजेच या ठिकाणी जर सांगायचं झालं की ती दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर पेन आहे, तर पेनाचं उत्पादन हे असंख्य पेढ्या करत असतात. परंतु पेनाचं उत्पादन हे कशा प्रकारचं करायचं, त्या पेनाची किंमत किती ठरवायची, कशा प्रकारचं उत्पादन केल्यानंतर विक्रेत्यां ग्राहकांमध्ये कसं वितरित करायचं, हा पूर्ण अधिकार हा उत्पादकाला असतो. त्यानंतर उदाहरण सांगता येईल वॉशिंग पावडर. तर वॉशिंग पावडर वेगवेगळ्या कंपन्यांचे असतात, म्हणजेच वेगवेगळे उत्पादक असतात. तर त्याची किंमत ठरविणे हे सुद्धा उत्पादकांचं काम असते आणि वितरित ग्राहकांपर्यंत करणे हे सुद्धा त्यांचंच काम असते. अशी अनेक उदाहरणे आपल्याला अपूर्ण स्पर्धेमध्ये सांगता येईल. अशा प्रकारे आपण बाजारपेठेंच्या प्रकारामध्ये चार प्रकार पाहिले आहे, स्थानानुसार, समयानुसार, कार्यानुसार, परिस्थितीनुसार असे चार प्रकार पाहिले आहे आणि चार प्रकारामध्ये काही उपप्रकारसुद्धा पाहिले आहेत.